मुंबईच्या एका हॉटेलमध्ये आम्ही लिटरली 10 मिनिटं भेटलो आणि अवधूतची कमाल बघा, म्हणजे मी एकदाच त्याचं त्यांनी गाणं लिहिलं, त्याच्यात बदलही परत झाला नाही, त्यांनी ते गाणं लिहिलं, त्याच्यात सत्यजित आला रे सत्यजित आला असं होतं. तर एक मी त्याला प्रश्न विचारला, अरे हे तूच जर म्हणलं आला रे तर लोक म्हणतील आला रे. पुढाऱ्याला कसं आहे की दादा मामा काका किंवा राव लावा बा अशी एक पुढाऱ्याची अपेक्षा असते. 2014 जेव्हा तुम्ही ठरवलं की तुम्हाला लढायचं आहे, त्यास तुम्ही खूप चांगली तयारी केली होती आणि त्या तयारीमध्ये तुम्ही गाणं तुमच्यावर आलं होतं सत्यजित आला रे, तर त्या गाण्याचा किस्सा जर सांगितला तर कधी ठरलं तुमचं गाणं लिहायचं? कारण त्या गाण्यामध्ये जे काही नगरची वास्तविकता आहे त्याचे टोले होते, वेगळ्या गोष्टी होत्या, प्रस्थापितांनी केलेल्या वेगळ्या गोष्टी होत्या, अशा अनेक गोष्टी त्या गाण्यातनं तुम्ही सांगितलेल्या होत्या, तर कधी ठरलं होतं तुमचं सगळं, त्या सगळी प्रक्रिया काय होती थोडं सांगितलं? प्रक्रिया म्हणजे ज्यावेळेस ते गाणं करायचं असं ठरलं त्यावेळेस मी माझे मित्र अवधूत गुप्ते यांना भेटलो, आणि अवधूत राजकीय गाण्यांच्या बाबतीत अतिशय फेमस आहे, तर मी अवधूत माझे अतिशय जवळचे मित्र आहेत, तर मी त्यांना म्हणालो की मी असं निवडणुकीला उभा राहतो आहे आणि मुंबईच्या एका हॉटेलमध्ये आम्ही लिटरली 10 मिनिटं भेटलो आणि अवधूतची कमाल बघा, म्हणजे मी एकदाच त्याचं त्यांनी गाणं लिहिलं त्याच्यात बदलही परत झाला नाही, त्यांनी जे लिहिलं ते इतकं मला म्हणजे भावलं की मी त्याला 1 मिनिटात ओके केलं. त्यांनी ते गाणं लिहिलं, त्याच्यात सत्यजित आला रे सत्यजित आला असं होतं. तर एक मी त्याला प्रश्न विचारला, अरे हे तूच जर म्हणला आला रे तर लोक म्हणतील आला रे. थोडंसं आपल्याला आपल्याकडं काय असतं सत्यजित आले रे अशी सवय ना की मोठ, म्हणजे पुढाऱ्याला कसं आहे की दादा मामा काका किंवा राव लावा बा अशी एक पुढाऱ्याची अपेक्षा असते, आणि म्हणून आओ जाओची अपेक्षा असते. एकेरीत जर बोलला तर असा राग येतो पुढाऱ्यांना तुम्हाला सांगतो. तर मी म्हणलं, अरे तूच आता म्हणलं हे सत्यजित आला रे तर कसं होईल? तर त्यावेळेस त्यांनी जे सांगितलं ते अतिशय माझ्या मनात कोरलं गेलेलं आहे. तो म्हणला, जेवढे मोठे लोक असतात ना म्हणले त्यांना आपण आओ जाओ करतो. सचिन चांगला खेळला, सचिन चांगले खेळले नाही म्हणत आपण, सचिन चांगला खेळला. अमिताभनी फार चांगली ॲक्टिंग केली. बच्चनला कधी अरे तू आओ जाओ घालताना मी नाही पाहिलं. आपण अमिताभ बच्चनला कधी म्हणतो का, काय ॲक्टिंग केली बच्चननी, काय सलमान काय भारी दिसतो. जेवढा मोठा माणूस असतो ना तर त्याला त्याची जवळीक त्याच्याशी आपली वाटत असते आणि त्याच्यातून तो आरेतुरेचा प्रकार येत असतो, म्हणून ते सत्यजित आला असं त्यांनी ते केलं आणि ते गाणं त्याच्यामुळे फार. बघा तुमचं गाणं 2014 लोकांच्या अजून लक्षामध्ये नाही, ते गाणं आहे त्यातले संदर्भ बदलले.